नमस्कार, मी आता शेनोली या गावात आहे, तालुका कराड, जिल्हा सांगली, जिल्हा सातारा। या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीवरती आपण आलो। इथं नवनवीन प्रयोग सगळे ऊस संजीवनीच्या ग्रुपच्या मार्फत चालू आहेत। त्या शेतकऱ्यांची आज आपण भेट घेणार आहोत आणि काय काय त्यांनी आता या शेतीमध्ये केलंय याची संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे। आपलं नाव? अविनाश रामचंद्र माळी। अविनाश रामचंद्र माळी आणि गाव शेनोली। शेनोली हा किती एकराचा प्लॉट आहे? 50 गुंठ्याचा। 50 गुंठ्याचा प्लॉट आहे। व्हरायटी कोणती लावली? 80-32। 80-32 आहे। बर, सरी किती फुटाची आहे? 4.5 फुटाची। 4.5 फूट आणि एक डोळ्याची पण आपण लागण केली आणि दोन डोळ्याची पण केलं, दोन्हीची ट्रायल आपल्याकडे चालू आहे। या प्लॉट वरती श्रीयुत विजयराव जाधव साहेब यांचं संपूर्ण निरीक्षण असतं। हे सगळं याच्यावरती नियोजन करतात, सर्व शेतकऱ्यांना या भागातल्या गाईड पण करतात। आज विजयरावशी पण चर्चा करू। याची लागणीची तारीख किती आहे? याची लागणीची तारीख 15 मे। 15 मे, 15 मे म्हणजे 1 जूनच्या काही दिवस अगोदर आपण याची लागण केली। 15 मेची लागण आहे। आमच्याकडे ती एक नवीन पद्धत सुरू झाली आहे, लवकर ऊसाची लागण करायची आणि हार्वेस्टिंगला जाईपर्यंत त्याची वाढ चालू ठेवायची, जेणेकरून ऊसाचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीनं येईल। असं व्हरायटी यायची 80-32 आहे। CO 80-32 नीरा हीच व्हरायटी आहे जी कोईमतूरला तयार झाली आणि महाराष्ट्रामध्ये ही रिलीज झालेली आहे। अतिशय उत्तम अशी ही व्हरायटी आहे। बर, एक डोळ्याची लागण तिथून पलीकडे आहे आणि ही दोन डोळ्याची लागण आहे। ह्याला बेसल डोस पासून आतापर्यंत कसं कसं केल्याचं नियोजन? याचं आदरणीय कृषीभूषण संजीवदादा माने यांचा जो चार्ट आहे त्याच्याप्रमाणे आपण सगळं याचं शेड्यूल आपण पूर्ण केलेलं आहे। आता भरणीपर्यंत, आता भरणीचा हा रिवर्स मारून झालेला आहे आणि आता रिवर्स पासून पुढे म्हणजे भरणीचं काम थोडं पावसामुळे अपूर्ण राहिलेलं आहे। या भागामध्ये पाऊस सातत्याने चालू आहे आमच्याकडे सगळं, त्यामुळे कामं व्यवस्थित वेळेवर होत नाही आहेत, पुढे चालू आहे। याला बेसल डोस, त्यावेळेला फॉस्फरस, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये सगळी, गंधक आणि मॅग्नेशियम सल्फेट या पद्धतीचं याचं नियोजन। चार्ट प्रमाणे म्हटलं तर 20-25 दिवसाच्या दरम्यान युरिया, 40-45 दिवशी परत एकदा युरिया, 60-65 दिवशी युरिया, 24-24 आणि पोटॅश या पद्धतीचा एक डोस असतो आणि त्याच्यानंतर मग आता भरणीचा डोस आहे। हा ऊस आता खरं भरणीला आलेला आहे, माती याला चढवायची आहे, निमकडे बोध एरसोद हिंग आता माती चढवायची आहे। पण एक रिव्हर्स ट्रॅक्टरचा मारून झाला आणि पाऊस पडलाय, त्यामुळे पुढचं काम थोडंसं थांबलंय, पण आता या याच्यामध्ये होऊन जाईल। यापूर्वी आपल्याकडे ऊसाचं उत्पादन किती होतं? 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षाच्या दरम्यान 40 टन म्हणजे लय झालं। एकरी 40 टन जास्तीत जास्त उत्पादन होतं। जसं विजयरावजी इथं आले किंवा आपण नवनवीन टेक्नॉलॉजी आपण समजावून घ्यायला लागलो आणि त्या पद्धतीने करायला लागल्यावर ऊसाच्या आता दिसतच आहे की ऊस किती सुंदर आहे। या पद्धतीचा विचार केला तर किती उत्पादन आता तुम्ही जायला लागला पुढे? आता 120 टनापर्यंत म्हणजे आपण 110-120 टनापर्यंत उत्पादन येतच आहे। म्हणजे आता म्हणजे 40 टन एकरी ऊसाचं उत्पादन होतं। ही सर्व टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आपण 110-120 टनापर्यंत इथं पोहोचलो। याला फवारणे झालेली आहेत? फवारणे झालेल्या आहेत। चार झाल्या का? चार झालेले, संजीवक घेतलेले आपल्या शेड्यूलनुसार सगळ्या झालेल्या। इथं फवारण्याचं सुद्धा खूप छान पैकी काम केलं जातं। चार फवारण्या होतात 45 दिवसाच्या दरम्यान, पहिली असते, मग 65व्या दिवशी दुसरी, 85 दिवस तिसरी आणि परत 105ला चौथी, असे चार फवारण्या होतात। याच्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक असतंच असतं, NPK असतो, 19-19-19, 12-61-13-0-45 आणि सोबत याच्यामध्ये संजीवकांचा आम्ही फवारणी याच्यामध्ये घेतो। जसं IBA सुरुवातीला असतं, 6BA असतं, नंतर जिब्रॅलिक ऍसिड आहे, 6BA आहे, अशा पुढच्या 3-4 फवारण्या जिब्रॅलिक ऍसिड आणि 6BA हे डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या पद्धतीच्या याच्याला फवारण्या केल्या जातात। आपण एकंदरीत याचं रूप आता बघत असाल, याच्या पानांची वाढलेली रुंदी, ही जी पानांची रुंदी आहे आणि एकंदरीत त्याचा कलर, हे बघता आपल्या लक्षात येईल। दिलेल्या खत मात्रा, योग्य वेळेला दिलेल्या खत मात्रा आणि या केलेल्या पानांवरती फवारणी, त्यामुळे ऊसाचं एवढं अतिशय चांगल्यापैकी स्ट्रक्चर उभं राहिलं। जरा तिथे एकंदरीत आता कांड्या जर बघितल्या तर त्याची जाडी आणि त्या कांड्या बघितल्या तर अतिशय चांगल्यापैकी आत्ताच ऊस हा तयार झालेला आपल्याला नजरेत येतो। विजयराजी, तुम्हाला काय आणखी विशेष सांगायचं आहे? एक डोळा, दोन डोळा काय म्हणतो तुम्ही?
काय आपले हे टाकलं तर मी सरस सांगायचं बाकी काय नाही. याच पद्धतीनं या गावात किती प्लॉट आहेत आता? इथं आपले 20 ते 25 एकर आता आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली इथं 20 ते 25 एकर क्षेत्र आपण यावर्षी ट्रायल बेसिसवर घेतलेलं आहे. आणि मागच्या वर्षी आनंदराव खोडे म्हणून जे आहेत बापू, त्यांचं 2 टन 700 किलोचं अवरेज हायेस्ट या गावामध्ये आपल्याला पहिल्यांदा मिळालेलं आहे. आणि आपण यावर्षी मागच्या वर्षी शेतकऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी होती, पण यावर्षी त्यांचं जसं अवरेज वाढलंय आपल्या टेक्नॉलॉजीने ऊस संजीवनीच्या माध्यमातून जसं अवरेज त्यांचं वाढलेलं बघितल्यानंतर यावर्षी 20 ते 25 एकरावरती इथं आपले ट्रायल बेसिसवर प्लॉट चालू झालेले आहेत. आणि त्यांचं पावसामुळे सध्या भरणीचं काम पेंडिंग आहे सगळ्या प्लॉट. नमस्ते.